करण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर रत्नागिरी जिल्ह्याचे जीवनवाहिनी सामाजिक बांधिलकी कायम जपणार एस टी विभाग नियंत्रक विजय दिवटे. रत्नागिरी राहटागर येथील बस आगारात एस टीचा 71वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याची जीवनवाहिनी ठरलेली ही लाल परी नेहमीच जनतेची सामाजिक बांधिलकी कायम जपेल असा विश्वास एस टी विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लाल परी 71व्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना अनेक घडामोडीत त्याची स्थित्यंतर वर्णनली गेली. राहटागर येथील छोटेखानी समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी तसेच श्रीमती बने तसेच रत्नागिरीचे विभाग नियंत्रक विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, उपतंत्र अभियंता आर एन शिंदे, आर एन पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि एक झाडू देऊन त्यांना गौरवण्यात आलं. त्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी आपले विचार व्यक्त करताना रत्नागिरी जिल्ह्याची जीवनवाहिनी नेहमीच जनतेची आणि प्रवाशांची काळजी घेईल असं प्रतिपादन केलं. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी तसेच अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्याला आज 71 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून 1 जून रोजी संपूर्ण राज्यभरात एस टी महामंडळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आजच्या या दिनानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदाचे अध्यक्ष माननीय स्वरूपाताई साळवी, त्याचप्रमाणे बने मॅडम, 1 जून 1948 साली एस टीची पहिली बस पुणे नगर रस्त्यावरती लावली. त्यावेळी 36 गाड्यांचा ताफा असलेलं हे महामंडळ नंतर आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाने आणि शासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे आशिया खंडातलं सर्वात मोठं महामंडळ म्हणून नावारूपाला. हे महामंडळ नावारूपाला येत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून एस टी महामंडळाने समाजातील विविध स्तरावरती जे योगदान दिलं आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याची जी भरभराट झाली त्याला एस टी महामंडळाचा निश्चितच मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं वाटतं. पूर्वी मग काय परिस्थिती होती तर 1 जून 1948 पूर्वी प्रायव्हेट मोटर मालक संघ या ठिकाणी कार्यरत होते आणि विविध मार्गावरती त्यांना दिलेल्या परमिटद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जायची. परंतु ही प्रवाशी वाहतूक होताना प्रवाशांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना त्यांचा सुरक्षित सेवेमार्फत त्या असणाऱ्यात होती. त्याचप्रमाणे गाड्या वेळेवर सुटणं, आरामदायी सेवा, स्वच्छ सेवा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी सेवा याच्यामध्ये अनेक त्रुटी राहून गेलेल्या होत्या आणि जनमानसाचा रेटा शासनावरती इतक्या मोठ्या प्रमाणात आला की शेवटी केंद्र शासनाला रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऍक्ट 1951 करावा लागला आणि ह्या प्रवासी धंद्याचं राष्ट्रीयकरण झालं आणि सर्व राज्यांना त्यांचा अंगीकृत व्यवसाय म्हणून प्रवासी वाहतूक व्यवस्थापन बघण्याचं कामकाज करण्यास कायद्यान्वये बंधनकारक केलं गेलं. मग ऍक्ट 1951 साली आला. 1948 साली महाराष्ट्राची प्रथम एसटी लावली म्हणजेच महाराष्ट्र आपण ज्याला पुरोगामी राज्य म्हणतो हे पुरोगामी राज्य याच्यामुळेच झालं की त्यांनी अनेक पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबवले. एस टीच्या 71व्या वर्धापन दिनाला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा.